टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो, जय टायगर भाऊ. जय टायगर. अरविंद चोरपगार बोलतो भाऊ. अरविंद चोरपगार. चोरपगार बर. देगा गावंडेल राहतो तुम्ही. पुण्यामध्ये होतो 4 वर्ष. तिथं एका लेडीज सोबत माझी ओळख झाली होती भाऊ. तर मग आमचं प्रेम प्रकरण चालू झालं. 4 वर्ष तिच्या बरोबर राहिलो भाऊ आम्ही. तिला 2 मुलं पण होते. तिची मुलं पण माझ्यासोबत आम्ही राहिलो. एका घरात राहिलो. 4 वर्ष मी कमाई केली साहेब. आणि सर्व तिने हिसकावून घेतलं आणि घर घेतलं पुण्यामध्ये जनता वसाहत मध्ये. जनता वसाहत मध्ये घर घेतलं. बर. 5.5 लाख रुपये भरले. बर. आणि घर घेतल्यानंतर 1 महिन्यानंतर तिने माझ्या भांडणं वगैरे केली आणि मला घराच्या बाहेर हाकून दिलं. आज 5-6 महिने झाले मी घराच्या बाहेर. काय नाव म्हणलं तुमचं? अरविंद चोरपगार. अरविंद. अरविंद चोरपगार. परविंद. अरविंद चोरपगार. अरविंद चोरपगार का? हो. बर. अच्छा, त्याच्यात काय होऊ शकतं का सर दादा? मला आणखी एकदा विषय सांगा. अरविंद चोरपगार तुम्ही प्रॉपर कुठले? मी प्रॉपर दादा दहेगा गावंडे तालुका जिल्हा अकोला. अच्छा, आणि आता कुठं राहतो? मी सध्या आता बाहेर मुंबईमध्ये आलो. बर. आई वडील काय करतात? आई वडील शेती काम करतात दादा. बर. शिक्षण काय झाले? माझं 12वी पास. 12वी पास. वय किती? माझं आता सध्या 33 चालू आहे रनिंग. तर लग्न झाले का अगोदर? नाही. खरोखर सांगा. नाही नाही, खरोखर लग्न नाही झालं. लग्न झालं. मग नंतर काय झालं? मग मी दादा पुण्यामध्ये आलो होतो सिम्बॉयस हॉस्पिटलला. बर. कामासाठी. बर. मग तिथं काम करायला लागलो. बर. मग तिथं माझी ओळख झाली एका सुनीता खेडेकर म्हणून नाव आहे तिचं. तिचं लग्न झालेलं होतं. तिला 2 पोरं होते. तर आमची ओळख झाल्यानंतर मग आमचं प्रेम प्रकरण चालू झालं. तर हे तिच्या नवऱ्याला कळलं. तर मग तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिलं. तर मग मी म्हटलं माझ्याच्या तुझी माझ्यामुळे तुझा खराबी झाली जीवनाची, तर मी तुझी आयुष्यभर साथ देतो. तर मग आम्ही दादा सोबत सोबत राहायला लागलो. म्हणजे त्याचा नवरा असताना तुम्ही रिलेशन मध्ये आलो बरोबर? हो हो हो. मग त्यानंतर नवरा त्याचा तलाक दिला का? नाही, नवऱ्याने तलाक नाही दिला. आम्ही तसेच सोबत राहायला लागलो मग 4 वर्ष. बर. मग नवरा त्याच? तिचा नवरा तिला सोडून गेला होता. सोडून गेला का? बर. हेच आमचं त्याला कळलं होतं ना. बर. हा, म्हणून तिला सोडून गेला होता. तर मग आम्ही सोबत राहायला लागलो. तिच्या घरी तिचं घर उरवळीमध्ये. हॅलो. हॅलो. पुण्यामध्ये राहते ती, उरवळी गाव मध्ये. तिच्या घरी मी राहायला लागलो. हा, तर असं करून तिच्या संग 4 वर्ष राहिलो सर दादा. मी 4 वर्ष. हो, 4 वर्षात 1 रुपया मी घरी नाही पाठवला. सर्व पैसे तिलाच दिले कमवून. हा, तर मग तिने जनता वसाहत मध्ये तिची बहीण राहते. मग तिथं गेलो आम्ही. तर तिथं आम्ही घर घेतलं. 5.5 लाख रुपये त्या घराचे भरले. आणि 5.5 लाख रुपये भरल्यानंतर 1 महिन्याच्या आतच तिनं माझ्याशी भांडणं वगैरे नीट नाही बोलायची, भांडणं करायची. आणि माझी कपड्याची बॅग भरून मला घरातून बाहेर काढलं. कोण? सुनीता खेडेकर. तुला? हा. तिला 2 मुलं असताना पण मला ते मी एक्सेप्ट केलं. मी तिला घरी माझ्या गावाला पण घेऊन गेलो लग्नामध्ये. आता तिकडे पण माझी खराबी झाली. त्यावेळेस कळायला पाहिजे ना तुला. हो दादा, त्यावेळेस नाही कळलं, त्यावेळेस धुंद होती. त्यावेळेस कळायला पाहिजे दादा कसं आहे काय नाही. लोक गुदर विचार केले. 4 दिवसाच्या प्रेमावर असं नसते. नाही पण खूप डुबलो दादा मी आता. म्हणजे काय डुबलास? 4 वर्षाची कमाई तिच्यावर लुटवली मी. काय कमाई होती? काय कमाई काय होती नेमकं? मी सिक्युरिटी गार्ड मध्ये काम करत होतो. सिक्युरिटी गार्ड मध्ये पेमेंट किती होते? 15,000 होते. 15,000. बर. हा. पैसे वगैरे काय किती पैसे तुझ्याकडून घेतले त्याने का? मी सर्व पैसे तिलाच देत होतो साहेब. मी 1 रुपया घरी नव्हते पाठवत. बर. फक्त पेमेंट पण देत होतो आणि हा राहत पण होती तिच्यासोबत. पगार पूर्ण तिला देत होतो.
हो पेमेंट पण आणि तिच्यासोबत राहत पण होतो. रात पण होता त्याच्यासोबत का? हो 4 वर्ष झाले राहत होतो आम्ही. हां तिच्या घर तिच्या घर सर्व तिच्या घरच्याला पण माहित होतो, बर तिच्या बहिणी बहिणी वगैरे सर्वांना सर्वांना माहित होतं. हां बर पण ते अचानक काय झालं का, ती घरकाम करत होती पुणेमध्ये, पुणेमध्ये घरकामाला जात होती ती. तिथे एक मुलगा होता विशाल कुलकर्णी म्हणून, तर त्याच्या घरी ती कामाला होती. तो सारखा सारखा तिला फोन करत होता घरी आल्यावर पण. मग मी असंच तिला म्हटलं की असं काम 1 तासाचं आहे, तू तुला हा फोन कशाला करते. तर ते काहीच सांगत नव्हती, त्याचे फोन आले की डिलीट करायची, तिच्या दुसऱ्या बहिणीच्या याच्यावर त्याला फोन करायची. मग त्याला मी किती वेळा फोन केले, तो पण काही बोलत नाही, उत्तरच देत नाही. बर तर म्हणून म्हटलं साहेब काही होईल का याच्यात. बोलू का तुला? बोल ना साहेब. पहिले अगोदर त्याच्या नवऱ्याची नाही झाली, हो दुसरी तुझी नाही झाली ते, नाही मग तुला काय वाटतं तिसऱ्याचे होईल म्हणून? नाही मग ते दुनिया स्वार्थी स्वार्थी दुनिया दादा, स्वार्थी दुनिया आहे. हो तेच आहे सर. पण मला एवढं तिनं माझी खराबी केली आहे तिच्या सोयऱ्या धायऱ्यामध्ये. तिच्या सोयऱ्या धायऱ्यामध्ये मी पूर्ण फिरलो, तिच्या सोयऱ्या धायऱ्यामधून माझी खराबी केली. फक्त मला एवढं पाहिजे की मी गलत नाही दादा, गलत तीच आहे म्हणून. हा गलत मी नाही आहे, मी तिला स्वतःहून नाही सोडलं, तिनं मला सोडलं. आज त्याच्यापाशी 3-4 फ्लॅट आहेत, त्याचे पैसा पाणी आहे म्हणून त्याच्याकडे फिरली ती. कोणाचे फ्लॅट हो? विशाल कुरकर्णी म्हणून आहे, शुक्रवार पेठ मध्ये राहते पुण्यामध्ये. काय करतो तो? तो त्याचं दुकान आहे भेळच, ब्राह्मण समाजचं आहे. 3 फ्लॅट आहेत त्याचे. कुठलं समाजचं आहे? ब्राह्मण समाजचं आहे. बर. हा मी जेबीम, मी जेबीम समाजचा आहो. बर कुठलं काय आणि मला देणं घेणं होतं. नाही ते समाजाचं नाही, पण तिनं माझ्यासंगे धोका केला दादा. मला फक्त एवढंच पाहिजे की मी खडा आहो, मी खोटा नाही आहे. मला मी तिला सोडलं नाही स्वतःहून, तिच्या 2 पुरासोबत मी राहिलो, त्यांना ऍक्सेप्ट केलं. तिचं बारकं पोरगं मला पप्पा म्हणत होतं. आज 1 वर्षाचं पोरगं होतं ते, आज 4 वर्षाचं पोरगं झालं. पण जाणीव पाहिजे ना तिला. हा तिला जाणीव नाही, ते उलट माझी बदनामी करत आहे तिकडे. आणि मला फोनवर बहिणीच्या जाऊन फोन लावून घाण घाण शिवाय देत आहे. तेच ना, जाणीव नसते. हा माझ्याकडे फोटो वगैरे तिचे सर्व आहेत. तिच्या सोयऱ्याच्या घरी गेलो ते पण फोटो आहेत. सर्व आहे माझ्याकडे, तसलं काही हे नाही. तर चालून जाणीव नाही म्हणायचं त्या बाईला. आणि त्याला फोन लावले ना, तर तो म्हणजे तू तुझ्या ज्यांनी जे करायचं आहे ते करून घे म्हणजे. त्या नाही तू विशाल कुरकर्णीला तिचा नंबर, तिनं नंबर चेंज केला, नंबर देऊ देत नाही. तू त्या लेडीसोबत लग्न केलंय का? नाही नाही नाही. मग काय हाक जमवतोय की तुझी बायको आहे म्हणते? बोल. नाही ते तुझी बायको आहे म्हणून काय हाक जमवतोय? नाही काहीच नाही. म्हणून त्यासाठी दादा तुम्हाला पहिले विचारलं मी काय करू शकतो. ते कुलकर्णी पण 4 दिवस. हो ते पण 4 दिवसात पाहुणे आहे म्हणायचं. हो तुझ्यासोबत नाही तर त्याच्यासोबत कसं राहील ते. पण दादा मध्ये तिला सोडायचं नव्हतं. हो अरे दादा ठीक आहे, मान्य करतो मी. बरोबर. मान्य करतो. ठीक आहे. हो तुझी गोष्टी मी मान्य करतो म्हणतो. गोष्ट मी पूर्ण सहमती देतो, सगळं करतो. पण त्याच्यासोबतच राहिले म्हणून तुम्हाला वाटते का त्यांना? नाही. स्वार्थी दुनिया लोक शाते. नाही आता मी त्याचा काय करू? मी काय करू आता? आता काय करायचं? आपल्या कस आई वडील बघायचं, लग्न करायचं. नाही ना, तिला गावात गावात घेऊन गेलो होतो मी माझ्या. अरे गावात पण घेऊन जा, कुठं पण घेऊन जा. ठीक आहे, बाहेर मुलगी भेटणार का तुला? भेटणार तर खरी. भेटत नाही? भेटल ना मग असं काय.
नाही पण सध्या दादा बदनामी व्हायला माझ्या गावामध्ये, काय काय माझी बदनामी झाली गावामध्ये बदनामी लग्न. नाही म्हणायचं, माणसाकडून चूक होती मी मान्य करतो, ठीक आहे. माणूस हा चुकीचा कठपुतळा आहे, बरोबर. हो. माणसाकडून चुकी होते, ठीक आहे. त्याचं तुझ्याकडून चूक झाली, ठीक आहे. माझ्याकडून पण चूक होता, भल्या भल्या माणसाकडून चूक होता. तरी चूक झाल्यावर अंकळत पाऊल उचलून टाकतो. रागात काय दुसरं पाऊल उचलायचं नाही. नाव काय म्हणलं लेडीज सर? सुनीता खेळेकर. त्याचं नाव राहत सर भगवान खेळेकर, भगवान नयेकर. बघा त्या माणसाचं नाही झाली ती, नाही मग त्या माणसाचं नाही झाली तर मी फोन करणार त्या लेडीजला, बरोबर. फोन करून काय फायदा होणार, बोला. नाही काहीच नाही. माझ्या मनात कोण आहे ते मी नाही ओळखत, ते अरविंद चोपरेकरला असं बोलली तर बोला. नाही पण तिचे फोटो वगैरे आहेत दादा माझ्याकडे. हो सगळे मान्य करतो दादा. आज मी एक न गोष्ट बोलायचं बोलू का तुम्हाला? आज वेशावृत्तीचे लोक कुठं बुधारपेठ मध्ये राहतात, बुधार पुण्याचे, बरोबर. हे तिकडेच कामाला आहे. हा नाही नाही ऐकून तर घे. ते कुठं आहे काय नाही मला देणं घेणं कामाला कुठं आहे. तिथं पण जाऊन फोटो काढू आणू शकतोस तू. हो कळलं माझं सांगण्याचा अर्थ? बरोबर. हो माझा एक उद्देश लोकांना मदत करण्याचं, लोकांना एक धीर देण्याचं काम असतं, तसं धीर देतोय तुला. चुकी होतात माणसाकडे. हा कधी थोडस चुकी झाले म्हणून तुला डायरेक्ट डिप्रेशन मध्ये जायचं नाही. हा चुकी झाले तुमच्याकडून झाले म्हणून असं नाही, भल्या भल्या माणसाकडून चुकी होतात. हो हो. हा चला काय आता चुकी झाली म्हणल्यावर त्याला निस्तारायचा प्रयत्न करायचा, गावाकडे घेऊन गेले म्हणल्यावर काय लई मोठी गोष्ट झाली का? हा मग आई वडील आहेत ते, आई वडील आहेत ना? आहेत. मग आई वडील सांगायचं आहे मुलगी बघा माहिती मी लग्न करतो, संपला विषय. बर कधी ऐकून घ्या, आता झालं प्रेम तुमचं म्हणून चुकी झाली, बरोबर. एवढं काय डिप्रेशन मध्ये जायचं नाही. आता त्याला त्यानं तुला तसं केलं म्हणल्यावर का ते समोर सुख राहील का त्यानं? असं आपण शाप द्याय, शाप वगैरे तसले काही वापरायला नाही वाटत नाही. शाप हे दुनिया आहे दादा, स्वार्थी दुनिया आहे, लक्षात ठेव. हो हा कलियुग मध्ये ना काय होतो काय नाही काही कळणार नाही. कलियुग नाही पण दादा माझं म्हणणं एकदा त्याला जर फोन लावून विचारलं असतं तर मी त्याला फोन लावीन तुमच्या म्हणण्याप्रमाणे. ओके पण त्याच्या म्हणण्यामध्ये मी त्याला ओळखत नाही, ठीक आहे. हा मी होती रिलेक्शन मध्ये होती बोलती केली, मला नाही राहायचं आता. त्याचं स्पष्ट असंच म्हणून राहील ना आता, बरोबर. असं अस्पष्ट राहील म्हणणं त्याचं, मला नाही राहायचं त्याच्यासोबत. हा संपलं विषय का? मी बळजबरी करू शकतो मी म्हणू का त्याला त्याच्याकडून पैसे खाल्ले तू हे केले ते केले? त्यानं म्हणेल की मी माझ्या स्वतःसाठी मी काय पण केलं, तुम्ही कोण सांग विचारणार मला, बोला. तुम्ही कोण विचारणार मला सांगा, तुम्ही मला ब्लॅकमेल करताय का? मी जाऊन तुमच्यावर पोलीस कंप्लेंट करू का असं म्हणाले त्यानं? बरोबर बोलणं माझं कळतंय का तुम्हाला? हो हो हो. हा असं कसते कधी काय डिप्रेशनमध्ये डिप्रेशनमध्ये जाऊ नका, शांत राहा, आई वडील सांगा, लग्न करा, लाखो मुली हजारो मुलगी भेटेल, ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. ओके.